एंडोक्रायनॉलॉजिस्ट म्हणजे हार्मोन तज्ज्ञ. डीएम एंडोक्रायनॉलॉजी ही हार्मोनच्या संदर्भातली देशातील सर्वोच्च पदवी आहे. हार्मोनचे डॉक्टर हे हार्मोनच्या संबंधित समस्यांकडे लक्ष देतात, मेनली जसं की शुगर आहे, थायरॉईड आहे किंवा इतर हार्मोनच्या समस्या जसं सेक्शुअल प्रॉब्लेम्स असतात. थायरॉईडबद्दल मी बोलणार आहे. थायरॉईड ग्रंथी ही गळ्याच्या समोर असते, त्याच्यापासून थायरॉईडचा हार्मोन तयार होतो, तो रक्तामध्ये मिसळतो. जर हा हार्मोन जास्त प्रमाणामध्ये तयार होत असेल किंवा कमी प्रमाणात तयार होत असेल तर पेशंटला त्रास व्हायला सुरू होतो. जर कमी प्रमाणात तयार होत असेल तर त्याला आपण हायपोथायरॉईडिझम म्हणतो. हायपोथायरॉईडिझममध्ये पेशंटला थकवा येणं, काम न करा वाटणं, केस गळणं, मासिक पाळीचा त्रास होणं किंवा वजन वाढणं असे त्रास होऊ शकतात. हे जे प्रॉब्लेम्स आहेत, हायपरथायरॉईडिझम असो किंवा हायपरथायरॉईडिझम असो, ह्याच्यामध्ये पेशंटनी गोळ्या जर रेग्युलर घेतल्या तर पेशंटला जास्त त्रास होत नाही आणि हा आजार पूर्णपणे कंट्रोलमध्ये ठेवता येतो. जर पेशंटनी डॉक्टरांचा दिलेला सल्ला पूर्णपणे पाळला आणि रेग्युलर फॉलोअपमध्ये राहिला तर पेशंटला खूप जास्त फायदा होऊ शकतो.